मी तर अतिरेक म्हणून नाही सांगत, पण शेतकऱ्याला लोक असं म्हणतील, नीट शेती आपण जर ठिकाणं ध्यानावर राहून केल्या ना, एक पोरगी केली असली दुसरी करून घ्या, आता एक बी द्यायला तयार नाही तर दुसरी पण द्यायला तयार होतील, इतकी चांगली परिस्थिती येऊ शकते शेतीमध्ये शेतकऱ्यासाठी. आपले तर शेतकऱ्याला कुठून घुसकून द्यायचं, साहेब आले वाय बाजूला. तर योग्य पद्धतीची शेती काय, अवता महाराजाच्या अभंगात मक्का होता का, कापूस आपल्या रानातलं पीक आहे का अमेरिकन कापूस, त्यांच्या अभंगात कापूस होता का, त्यांच्या अभंगात सोयाबीन होता का, त्यांच्या अभंगामध्ये BSC होती का, पॉलिट्रीन सी होतं का, बाविस्टीन होतं का, हे आलं कुठून. त्यांच्या अभंगात जे जे नाही ते सोडून द्यावं लागेल. मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, तुमचं शेत शिवार आणि गाव उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिशेने आपण चाललो. मी फार कान देऊन ऐकत असतो प्रत्येक गावचं भजनी मंडळ, तुम्हाला माहिती आहे. आणि हे भजन मी मुद्दा म्हणायला होतो लोकाला, कारण हे भजन शेतीचा इतिहास आहे. ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू, एक कोथिंबीरीचं आणि लसणाचं ओळ आहे ती काय मला सांगा बरं तुम्ही. लसूण बरोबर सांगितलं नाही, लसूण मिरची नाही आहे, लसूण मिरी आहे. त्याचं कारण असं आहे की सावता महाराजांनी हा अभंग जेव्हा रचला तेव्हा मिरची भारतात नव्हतीच. आता आलो मी मुद्द्यावरती, तेव्हा मिरी होती आणि म्हणून सोन्याचा धूर निघत होता. सम्राट अशोकाच्या काळात जगात जो पैसा होता एकूण, त्याच्या 77% पैसा फक्त भारतात होता. 5वा आणि 6वा नंबर दूर जाऊ द्या, जगात रुपया असेल तर 12 आणे आपल्या खिशात होते आणि बाकी 4 आण्यात पुरी दुनिया होती, इतकी श्रीमंत होतो आपण. अकबराच्या काळामध्ये 65%, औरंगजेबाच्या काळात 60% पैसा आपल्याकडे होता. आपली मराठशाही डुबली 1818, त्यावेळेला एकूण जगाच्या उत्पन्नाचं 50% उत्पन्न भारताच्या ताब्यात होतं. हे दादाभाई नौरोजींनी हे हिशोब काढून सांगितलं आपल्याला, इंग्रज आखला हे लुटतायत आपल्याला. आज एवढी मस्ती काय आपल्याला की पैसा वेल्थ जनरेट करण्याची प्रचंड क्षमता आपली आहे, पण व्यवस्थापनाचं कौशल्य हरून बसलेलो आपण. शेतीमध्ये श्रीमंत व्हायचं असेल आणि श्रीमंती दीर्घकाळ टिकायची असेल तर व्यवस्थापन कौशल्य परत मिळवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, मग ते सावता महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला यावं लागतं. लसूण मिरी कोथिंबिरी, जगात भाव कशाला आहे. 27 मेला आलो होतो मी कन्नड तालुक्यामध्ये पहिल्यांदा या कार्यक्रमामध्ये, त्यावेळेला मी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मक्याचा भाव 1500 पुढंच ठेवू. पण त्यावेळेला उघड सांगता नाही आलं मला, पण कागद पाठवले होते आम्ही 1900 भाव डिमांड केली होती मी, आणि त्याची वकिली पण केली जाऊन, कारण हे सगळे मांडल्यानंतर ते कृषी मूल्य आयोगात फार डोकं लावावं लागतं वरती जाऊन. त्यामुळे आम्ही कापसाच्या आणि कापसाचा भाव 4600 वर द्यायला तयार नव्हते, 5200 लावून धरलान घेतला आम्ही. जागतिक परिस्थिती फारशी चांगली नाही ही गोष्ट खरी आहे. 2 अमेरिकेचे मक्क्याचे मागच्या वर्षी 1158 होते, जे ढाक्याला अमेरिकेतून मक्का 1158 जर ते देत असतील आणि बाजारपेठ ओपन असेल तर आपल्या मक्क्याचे भाव टिकवायचे कसे. मग त्या सर्कस केल्या ते काय आज मी तुम्हाला सांगत नाही, पण भाव टिकवण्यासाठी काय सर्कस करायची याचा अभ्यास तुमचा जर नसला आणि तुम्ही कोणाच्या नावाने किती ओरडले हा पक्ष तो पक्ष तुमचं काही खरं नाही. तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, तुम्हाला हे समजूनच घ्यावं लागेल. आणि मी नोकरी ते म्हणून मी वायकर सर प्राध्यापक म्हणून ते आणि तुम्ही प्राध्यापक मंडळी तुम्हाला वाटत असेल तर आपण फार फार तर सुपाते जात्यात जावंच लागणार आहे, सगळ्यांनाच अभ्यास करावा लागेल याचा. पूर्ण ॲग्रेरियन कम्युनिटी ज्याला म्हणतात, सगळे शेतीवर अवलंबून असणारे लोक हे अभिमानाने शेतीमध्ये उभे राहावं लागतील, अभिमानाने शेती करावं लागेल. अभिमानाने अशासाठी की तुम्ही लक्षात ठेवा की जर संवेदनशील पद्धतीने केला, जर डोकं ठिकाणावर ठेवून शेती केली, जर सामूहिकरित्या इथून पुढे शेती केली तर शेती कर म्हणजे शहरातल्या लोकांनी पुरी द्यायसाठी लाईन लावावी. मी तर अतिरेक म्हणून नाही सांगत, पण शेतकऱ्याला लोक असं म्हणतील, नीट शेती आपण जर ठिकाणं ध्यानावर राहून केल्या ना, एक पोरगी केली असली दुसरी करून घ्या, आता एक बी द्यायला तयार नाही तर दुसरी पण द्यायला तयार होतील, इतकी चांगली परिस्थिती येऊ शकते शेतीमध्ये. पण ती कशी, म्हणजे याचा गैरअर्थ घेऊ नका काही, जे आज एकही द्यायला तयार नाही तर 2 द्यायला तयार होती म्हणजे कायदा मोडायला सांगतो मी असं नाही, पण एवढं त्याला डिमांड येऊ शकते, एवढं प्रतिष्ठा याला येऊ शकते. आमचे DN कुलकर्णी नावाचे प्राध्यापक आहेत,
ते एका 7-स्टार हॉटेलमध्ये होते फ्रान्समध्ये, तर ते बसलेले होते त्या लॉबीमध्ये. त्यांनी सांगितलं बाबा ही लॉबी आता रिझर्व झालेली आहे, तुम्ही जरा खाली करून पलीकडे जा. तर आम्हाला उसकून दिले म्हणते त्यांनी बाजूला. तर मी विचारलं बाबा एवढं कोण व्ही आय पी आलं, ते नाही ते शेतकरी लोक आलेले आहेत म्हणे, त्यांच्यासाठी ती जरा लॉबी रिझर्व आहे. तर माझं ते एकदम डोकं फिरलं म्हणे की शेतकऱ्यासाठी आपले ते शेतकऱ्याला कुठून उसकून देतात. चाल साहेब आले वाय बाजूला. आमच्या सगळ्या पाट्यावर माझ्या दारावर खाली पाटी लावली नाही, मी लावत नाही परवानगी शिवाय आत येऊ नको. सगळीकडे लावलेलं असतं. मी ती प्रथा मोडली होती पहिल्यांदा अधिकारी झाल्यानंतर. म्हटलं परवानगी कोणाला, माझ्या बापालाच. बाप शेतकरी आणि त्याला सांग परवानगी शिवाय आत येऊ नको. म्हणजे म्हत्रेने बरं शिकवलं तुला मी, याच्यासाठीच शिकवलं. चांगले पांग फेडली तू माझी. जे असं होऊ नये ही प्रतिष्ठा परत प्रस्थापित करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, तर जगाची परिस्थिती बघा काय. काल संध्याकाळी एका खूप मोठ्या कलाकाराचा निरोप आला मला की मुंबईत आणि चंदीगडमध्ये दिल्लीत तिन्ही ठिकाणी सेंद्रिय भाजीपाला पाहिजे. मी काय वाटेल ते पैसे द्यायला तयार आहे. आणि मी आमच्या परिसरातल्या सोसायटीत 70-80 लोकांचा गट तयार केलेला आहे, आम्हाला सगळ्याला सेंद्रिय भाजीपाला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला माणूस आहे आयुष्मान खुराना, पिक्चरचा हिरो आहे, मोठा हिरो आहे, लहान माणूस नाही आहे, गायक आहे, चांगला कलाकार आहे. सेंद्रिय भाजीवर का आला, त्याच्या बायकोला कॅन्सर झाला होता, ब्रेस्ट कॅन्सर, आणि तो बोस्टनला ट्रीटमेंटसाठी गेला तेव्हा त्याला सांगितलं की पालेभाज्यातून जे केमिकल गेले शरीरात त्यामुळे त्याच्यामुळे कॅन्सर झाला. वाटेल ते पैसे देतो म्हणे, मला सेंद्रिय भाजीपाला द्या. माझी एक सून त्याची क्लासमेट आहे चंदीगडची, तिने मला निरोप दिला, बाबाजी कैसा भी करो इनको होणार आहे. मग त्यांना तो आपला पालघरचा एक सेंद्रिय ग्रुप आहे तो जोडून दिला मी त्यांना. पण त्यांनी 20-22 लोकांची गॅरंटी घेतली, याच्यापेक्षा जास्त आम्ही देऊ शकत नाही म्हणे, त्यांना पोचवतो आम्ही. आता मार्केट कसं आहे लक्षात घ्या, पैसा काहीही द्यायला तयार आहे. तेंडुलकर जे दूध पितो गिर गाईचं ते 550 रुपये लिटर आहे, आणि आपण बेजारी 25 रुपयाचे 5 रुपये कधी येतील याच्यात, मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. तर ही जी चळवळ आहे परिजातन परिपूर्ती, त्याचं महत्त्व काय आहे, तर योग्य पद्धतीची शेती काय आहे. तर तुम्ही मका आपल्या रानातलं पीक आहे का, सावता महाराजाच्या अभंगात मका होता का, कापूस आपल्या रानातलं पीक आहे का, अमेरिकन कापूस त्यांच्या अभंगात कापूस होता का, त्यांच्या अभंगात सोयाबीन होता का, त्यांच्या अभंगामध्ये BSC होती का, पॉलिट्रीन्सी होतं का, बाविष्टीन होतं का, हे आलं कुठून. त्यांच्या अभंगात जे जे नाही ते सोडून द्यावं लागेल, तर जे मंदिर येऊन बसा नाही ते बसू पण नका. मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो तुमचं शेत शिवार आणि गाव उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, त्या दिशेने आपण चाललो. शेती करता येणार आहे, करता येईल. एकदम हे कसं आहे की पंतप्रधान म्हटल्याप्रमाणे ही रेल्वे वळवणं आहे, ही काही स्कूटर नाही वळवायची एका मिनटात, किला कळंक इकडं तोंड चालले वापस असं नाही होऊ शकत. वाया कन्नड यावं लागेल पुरा सुरपळ्याला चक्कर मारून तेव्हा वळल. काय करायला पाहिजे तुम्ही, तुमच्यासाठी आमचं आव्हान काय. आणि हे सांगून होत नाही हे मलाही माहिती आहे. तुमच्यासोबत ज्या वेळेला मी आधी होतो तेव्हा शेतात येऊन करत होतो, आणि आतासुद्धा माझी तीच तयारी आहे. नोकरीचे 1-2 वर्ष शिल्लक की माझी करेल की नाही याची गॅरंटी नाही, पण हे काम मी करत राहणार आहे तुमच्यासोबत याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. काय करायचं आहे आपण, भाऊसाहेब पाटलांनी कार्यक्रम तयार केलेले ते बोलले नाही तुम्हाला. स्वतः माणूस उभा असल्याशिवाय तुम्ही विश्वास ठेवणार नाही मला माहिती आहे. त्याच्यामुळं कन्नड तालुक्यात जी कंपनी तयार केलेली आहे फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, माझ्यामुळे त्याला उशीर झाला, कारण मी कागदपत्रच दिली नाही त्यांना अजून. ते आज कुठल्याही परिस्थितीत दिलं शब्द जाहीर देतो मी तुम्हाला, त्याचा मी स्वतः संचालक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही करायला सांगणार आहे ती जबाबदारी मी स्वतः घेणार आहे. माझं तुम्हाला काय आव्हान आहे, हे तायडे पाटील तुमच्यासारखे शेतकरी आहे, तुमच्या माझ्या शेतीचं काही खरं नाही राहत. जर ठोक्यानं दिली तर त्याला जाहीर तुम्ही तगादाही करू शकत नाही ठोकादे म्हणून, आणि तो तुम्हाला ठोकेदार जाहीर ठिकाणीच भेटतो आपल्याला, म्हणजे भाऊ इथं तगादा करू शकत नाही आपल्याला, तो एकट्यात गटत नाही. त्याची पंचायत आहे तिथं पिकाना, त्याचे काही कुठाने करू लागला, त्याची दापके डॉक्टरची उधारीच भेटत नाही तुम्हाला कधी माल दिली ती. तेही दुकानं बदलू बदलू परेशानी. सगळ्यात बेजार सध्या आहे ते बटाईदार आणि ठोकेवाले. जे स्वतः करणारे ते बरे, पण त्यांना काही घडूनही लागलं, 5-7 वर्ष झाले
आता आदरकीची थोडीफार ज्यांच्याकडे आहे त्याला आहे 2 पैसे 6 वर्षानंतर, पण ते सुद्धा या दुष्काळाच्या टोटलमध्ये ते झिरोवर आणून ठेवणार आहे ज्याच्याकडे आदरकी, त्याला काही प्लसमध्ये नेईल असं वाटत नाही मला आदरक. जे लो आदरकीला फार भाव, जोरात बातम्या येऊ लागल्या, लवकर बातम्या करू नका, ती एका 20 गुंठ्यात 30 गुंठ्यात 40 गुंठ्यात म्हणले एका कॉपऱ्यात, बाकी सगळं उलाले त्यांनी, फक्त ते झटका दुष्काळाचं भरून काढायला, त्याच्या पलीकडे काही नाही. शेतीमध्ये अशी पिकं की ज्याचं पर्यावरण, मार्केट आणि शेतीमध्ये रोजगार तयार कमी तयार करण्याची क्षमता असेल अशीच पिकं घ्या. मका तुम्ही घेतली, तुम्हाला 2000 भाव मिळून दिला आम्ही कुठानी करून, परवडणार आहे का? मका त्याच्यातून कॅल्शियम किती काढते जमिनीतून, नायट्रोजन बाहेर किती काढते, जमिनीचा pH किती वाढतो, जर पाऊस नाही पडला आणि तुम्ही भरपूर खतं टाकलेली तर काय होतं, 10 वर्षातून 4 वर्षात हेच होऊ लागलं. मग त्याचे जे नकारात्मक परिणाम जमिनीवर आहेत, तुमचं डोकं काम नाही करू लागलं की एवढी शेती तशीच करू लागलो आणि माल का कमी होऊ लागले, त्याचं कारण हे की मधून मधून पडणारे दुष्काळ आणि तुम्ही टाकत असलेले खतं, याचा काही मेळ बसना, त्याचं पर्यावरण बिघडून चाललं. तेच मक्याचं आहे, तेच कापसाचं आहे, तेच सोयाबीनचं आहे, हे बाहेरची पिकं आपण आणली आणि आपली पिकं सोडून दिली. मी थेट मुद्दा याला हात घालतो, शेती कशी असावी, 100% एरिया आपल्या गावचा, तर ह्या 100% एरियामध्ये कुठली कुठली पिकं असावे याचं वैज्ञानिक प्रमाण आहे, ह्याचं नैसर्गिक प्रमाण आहे, निसर्गाने सांगितलेलं तुम्हाला काय करायचं आहे, हे तुमच्या बापदाद्याला समजत होतं, हे सावता महाराजाला समजत होतं, त्याच्यामुळे ते वावर सोडून तिकडे टाळकुटी जात नव्हती, जागेवर थांबत होती. भाऊ तुला यायचं असली ये इथं, मी काही बेकार वाईट कामं करत नाही, तुला जर मला दर्शन द्यायचे लय औस असेल तर तू माझ्याकडे ये. त्या ताकदीने शेती करत होते. तुमचा मूळ व्यवसाय काय सगळ्यांचा, तुमच्या बापदाद्याचा काय होता, किती लोकांना असं वाटतं की आमच्या बापदाद्याचा आमचा मूळ व्यवसाय शेतीचा, जरा हातवर करा बरं, हातवर करा, शेतीचा व्यवसाय असं ज्यांना वाटतं ना तुमचा. सर आपला व्यवसाय शेतीचा नाही, आपण हे गोपाळ लोक, हे भूमी हे गोपाल की, शेती साईड बिझनेस आहे, हे गणित कायम डोक्यात फिट करा आणि जेवढे जे भेटतील त्यांना सांगा. या गाईमुळं शेण गोमतीरामुळं ते वावर ध्यानावर होते, म्हणून त्यातून सोन्याचा धूर निघत होता. युरिया सुपर फॉस्फेट DAP टाकून नव्हता निघत, यांनी फक्त नायलांची दोरी विकत घ्यायचा टाईम आला आपल्यावर, बाकी काही नाही. वैज्ञानिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, पर्यावरणाच्या दृष्टीने ह्या सगळ्या शेतीच्या पद्धती पडतळून पहा. जर 1 घन इंच जमीन घेतली तुम्ही तर त्याच्यात 40 लाख जीवजंतू असले पाहिजेत, तर ती जमीन जिवंत जमीन समजली जाते. हे प्रमाण जर 30-35 लाखाच्या खाली आलं तर ही जमीन आर्थिकदृष्ट्या न परवडणारी होती, ही जर 30 लाखाच्या खाली आली तर त्याची जलधारण क्षमता नष्ट होती, म्हणजे किती पाणी भरा पुन्हा वावर कोरडं कोरडंच, किती पाऊस पडला तर पाणी खाली जातच नाही. आणि त्यात रोटावेटर, म्हणजे पूर्ण 12 वाजलेले 24 वाजवायचा कार्यक्रम, 2 वेळा 12 वाजायचा कार्यक्रम, खतडण रोटावेटर पूर्ण आऊट, म्हणजे फाशी तर घ्यायचीच पण सरगाटसुद्धा अशी नीट बांधायची की पुन्हा खोलता नाही आली पाहिजे. पक्की फाशी म्हणजे रोटावेटरसह केमिकल शेती. त्याचं ज्याला हाऊस असेल त्यांनी मला परत एकदा, मी जमिनीचा क्लास ठेवणार आहे स्पेशल कन्नड तालुक्यासाठी, त्याला या, मग तुम्हाला सांगतो याच्यात फिजिकल परिणाम, याचे भौतिक परिणाम काय आहेत, याचे रासायनिक परिणाम काय आहेत, आर्थिक परिणाम काय आहे, मानसिक परिणाम काय आहे. माणूस जमिनीतून चालला, चांगलं शेणखत दिलेलं वावर आहे, चप्पल काढून जुन्या माझ्या वयाच्या माझ्यापेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्याला अनुभव आहे, त्यांना सवय खेटर बाहेर काढून वावरात चालायची, बाकी पोरांना सवय नाही राहत, कारण ती तुम्ही बंधाऱ्या बंधाऱ्याने फिरताय, तिथं बाबळीची काटे, मग कुठं चप्पला काढता येतं, चप्पल काढायला वावरात जावं लागतं मध्ये. तर त्या पाऊल टाकल्यावरून आपल्याला समजतं माल किती येणार आहे, जे खास शेतकरी आहे ना तो पाऊल टाकलं की त्याला समजतं यासाठी माल किती येणार आहे. ती जमीन टोचली, कडक लागली की त्याला वाटतं की झालं आऊट झालं, ती जर मईसारखी मऊ लागली पायाला, तिनं चोळलं की समजतं जमलं आहे, यावर्षी कार्यक्रम जमलेला आहे, हे शेणखत काम करू लागलं, हे ज्ञान जाऊ देऊ नका. हे बोलायला का ते भाऊसाहेब पाटलांनी कार्यक्रमाचं नाव ठेवलं शेतीवर बोलू काही, म्हणलं शेतीवरच बोलू काही असं ठेवा, आणि हे गोष्टी बोलतच नाही आपण, काय जे नाही ते विषय बोलतो आपण, पण ह्या शेतीचा विषय बोलत नाही. तुझ्या वावराचा pH काय होता आपल्या बोलण्यातला कधी विषय कधी तपासला?
खरं खरं सांगितलं आपण. मी तर म्हणजे 2002 साली दिल्लीची टीम आली होती, त्यांना पिशोरलाच एक किस्सा सांगितला होता मी. म्हटलं साहेब कापसाच्या शेतकऱ्याकडं कॅमेरा लावायचा म्हटलं मागे, ते म्हणजे महाराष्ट्रातले कापूस शेती. त्यांनी मोठ्याला गप्पा केल्या, म्हणलं आहे याचं काहीतरी गैरसमज आहे म्हणलं. म्हटलं महाराष्ट्रातली कापूस शेती आणि ती फार समृद्ध, तुम्ही कॅमेरा लावा म्हणलं. आमच्या माणसाच्या मागं येणं कपाशी टोचली की मग कॅमेरा लावायचा. जूनमध्ये 2 दिवस शूटिंग करा, जुलैमध्ये 3 दिवस करा, आणि ऑगस्टपासून कॅमेरा आटवू नका. म्हणजे आपली शेती कशी बी टोचलं, माल ताशी लागले, डवरले, कोळपले, वखरले, मग बोंड आणि फवारणीचा कार्यक्रम सुरू होत होतो आपला. आता फवारणीची वेळ आली रे आली की मग आपल्याला आठवतं का मागच्या वर्षीची उधारी पूर्ण दिलेली नाही, म्हणजे दुकानदार दुसरा पावा लागणार. ही कापूस शेतीतली सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यासमोरची, 60% लोकांसमोरची ही समस्या. मग दुकानदार कसा पाहतो आपण? समजा माझी उधारी दापकी डॉक्टरकडे आहे आणि मला चव्हाणकडून यावर्षी उधार घ्यायचं, मी घ्यायचं तोरातलं सोबत. यार तुझा दोस्त आहे चव्हाण, त्याला सांग बरं. मग यानं त्याला सांगायचं 80 कैऱ्या लागेल, 80 कैऱ्या त्याला माहीत राहतं दुकानदाराला काही खरं नाही, 10-20 कैऱ्या असतील. पण तोही त्याचं मार्जिन ठेवून उधार देऊन टाकतो, आपणच घेऊन येतो. काही दिवसांनी त्यालाही दुकान विकायची पाळी आणतो आपण. आपल्यातले बरीच दुकानं बंद करून गेलेली आणि त्या 80 कैऱ्या कधी लागत नाही आणि ती शेती कधी नीट होत नाही. मग हाच कॅमेरा त्या शेतकऱ्याच्या मागं तसाच ठेवा तुम्ही. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये त्या दुकानदाराला चिवत्या मारत फिरतो आणि जानेवारी महिन्यामध्ये जो डिंगरत फिरत राहतो दिवाळीपर्यंत, अशी कपाशी माझी तशी कपाशी आहे. जानेवारी महिन्यामध्ये मोटरसायकल जरी वाजली तर वाट्यावरचा मोरीच चालला जातो, सांग मी घरात नाही म्हणून. तुम्ही कॅमेरा ठेवा आणि ही जर अवस्था नसेल तुमची तर माझं नाव बदलून ठेवा तुम्ही. तुमच्या काय शेत आहे आणि तुमची काय प्रतिष्ठा राहावं, हे माझ्यापासून काहीच लपलेलं नाही. डॉक्टरपासून रोग लपलेला नसतो, शेतकऱ्याचं दुखणं माझ्यापासून लपलेलं नाही. याच्यात बदल घडवायचा असेल तर तुमच्या वर्तनामध्ये बदल करा. जर 100% एरिया तुमच्याकडे आहे शेतीतला, 10% चारा पीक असलेच पाहिजे. तुम्ही ही भूमी आहे गोपाल की लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही गाई आणि शेती बैल सोडून करायची शेतीचं तंत्र माझ्याकडे नाही, ज्याच्याकडे असेल त्याच्याकडून घ्या. 20% अन्नधान्य पिकं असली पाहिजेत, 20% डाळवर्गीय पिकं असली पाहिजेत, 20% तेलबिया असल्या पाहिजेत आणि 30% कमर्शियल क्रॉप ठेवा. मग कमर्शियल क्रॉपमध्ये तुम्ही मका टाका, भाजीपाले टाका, अद्रक टाका, कापूस टाका, फळबागा टाका, हे सगळं 30%. आता योगायोग चांगला आहे, माझ्यानंतर वायकर सर बोलणार आहेत, ते सांगतील तुम्हाला डाळीची पिकं हे वेगळे वेगळे फुलं का लागतात, तेलबियाची फुलं का लागतात, यांची सीझन वेगळे कसे असतात, ते जगवण्यासाठी काय करावं लागतं. हे आपले मित्र आपल्याला मदत करणारे कीटक. आता तिथे पाखराची फोटो दाखवलेली त्यांनी आळ्या वेचणाऱ्या, बरोबर आहे ना? ते बी इटर्स आहे. अच्छा अच्छा, ते प्या म्हणजे ते शत्रू आहे आपले, शत्रू आहेत. नाही पण ह्याच साईजचे आमचे काही मित्र असतात. पण त्यांचा डिफेक्ट काय माहिती आहे का त्यांचा, आमच्या मित्रांचा? त्याला 20 फुटाच्या पुढचं दिसत नाही. जे पाखरं आळ्या वेचतात त्यांची विजन 15-20 फूट. त्याच्यामुळे जिथून ह्याची लाईन गेलेली आहे ज्या वावरातून, त्याच्या आजूबाजूच्या तुरी चांगल्या येतात, हरभरे चांगले येतात, त्याची दूरची नाही. कारण आपण त्याला बसायला जागाच ठेवली नाही, त्याला सवयच नाही लावली. ती जुन्या काळात पद्धत होती की लोक सकाळी सकाळी दही भात कालवायची ताजा करून, त्याला दही भात कालवून धोतरात लपून जाऊन वावरात शिपून येत होते. कोणाला दिसू द्यायचं नाही, तोंड पाहायचं नाही, मागवळून पाहायचं नाही, डायरेक्ट वावरात जायचं. मागवळून पाहायचं नाही असं का, मी आवाज दिला तू पलटला, चहा घेत बसला ते भात चुकला अशी भानगड नको, म्हणजे मागं पलटून पाहू नको भूत लागन. ते डायरेक्ट वावरात जाऊन भात शिपायचं आणि वापस यायचं. काय वैज्ञान याच्यात? यात असं की ते भात दिसतो आळ्यासारखा, दही लावलं का सुकत नाही, 2-4 दिवस तसं राहतं ते दैवत. आणि पाखरं 12 घंटे उपाशी असतात तांबडं फुटायच्या आधी, आणि वरचा लाईट लागल्याशिवाय ते काही येऊ शकत नाही. नाही ते बटन दाबलं, MECP नावून बॉम्ब मारली आणि आला वावरात खायला, तसं नेहमी करू शकत ते. त्याला तो लाईट उगायचा वाटच पाहावी लागते त्याला वरचा. ते आल्या आल्या ते भुक्क वावरात येतं ते, आणि आळ्या शोधायला सुरुवात करतं. हे भाताचे जे शिथं फेकलेलं राहतं तुम्ही, त्याला ते आळ्यासारखे दिसतात, ते वेचायला सुरुवात करतं. त्यानिमित्तानं तिथं जमा होतो आणि मग
म्हणजे तुम्ही द्यायची डाळभट्टी ती कंदुरी खुद शोधून घेतो त्याची बाजूला. हे तंत्र कुठं गेलं? मी जर आपले मोरे माऊली आहेत झेंडुरीच्या, सेंद्रिय शेती करतात, ते जरा बेजार होते शेडिंग नेटमध्ये वगैरे कसं काय करता येईल म्हणून, तर त्यांना मी फंगीसाईडची लिस्ट काढून दिली. हरिद्वारहून जाऊन घेऊन आले ते काय काय फंगीसाईड, वावडिंग, मुरडशेंग, पोराला जुलाब झाले, गोळ्याचं डॉक्टर. राणे डॉक्टरची बॅक्शीट चालू आहे का अजून? डॉक्टर औषध देतात पण आपली गुटीमध्ये काय होते? वावडिंग होतं, मुरडशेंग होतं, हे पोटातले फंगस मारणारे घटक, अशी यादी आहे आपल्याकडं. पण ते पुरा सोडून दिलं ना आपण. तुम्ही बघा हेडलाईनचा वावडिंगाचा रिझल्ट काय, पातळ ताकाचा तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्याचा आणि सल्फरचा रिझल्ट काय, करून बघा तुम्ही प्रयोग. कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि तांब्याच्या घागरीतलं ताक, याच्यात काही फरक पडतो का रिझल्टमध्ये? तुम्ही तर फार बारीक शेती करणारे शेतकरी, करून बघा काय घटक, ॲक्टिव्ह घटक आपण टाकतो. तुम्ही आता लिक्विड फर्टिलायझर वापरायला लागले, युरियाच्याऐवजी एक 2 किलो 13.45 सोडू, DAP-च्याऐवजी पोटॅशच्याऐवजी 0.52 सोडू. हे तर तुम्हाला कळतं ना की त्याचे आयोनाइज्ड पार्टिकल्स काम करतात. मग ह्याचे रिझल्ट कधी पाहिले का, वेळ दिला का आपण? एवढी प्रचंड मोठी शेती, काय टर्नओवर आहे मागं वळून बघा बरं तुम्ही. ज्या ज्याने आयुष्यात 25 वर्ष शेतीत दिले त्याने जर टोटल लावली तर तुम्ही सरासरी 5 करोड रुपयाचा टर्नओवर केलेला आणि तुमच्या आता शिल्लक काय? सरासरी माणसाचं इकॉनॉमिक्स काढलं होतं मी, ते गंगापूर तालुक्यातल्या, कन्नडमध्ये अजून जास्त येईल. की गेल्या 25 वर्षात शेती करताना तुमचा टर्नओवर किती झालेला आहे? सरासरी 10 ते 20 लाख ॲव्हरेज टर्नओवर गेलेला आहे लोकांचा. तुमचे विहिरी खणणं, तुमच्या पाईपलाईनी, तुमचं घर बांधणं, वावर लेवल करणं, नांगरणं, वखरणं, हिशोब काढा व्याजासकट. 5-7 करोड रुपये एकेका माणसाने खर्च केले, त्याच्या हातात 5 पैसे शिल्लक नाही, 20-20 लाखाचे 50-50 लाखाचे कर्ज करून बसले. मग या शेती पद्धती डिनाय करताना याला पर्याय द्यावा लागेल तुम्हाला, आणि चांगला पर्याय शोधावा लागेल. मग सरकारची योजना काय आहेत, भविष्य काय आहे, मार्केट कसं राहणार आहे, त्याचा अभ्यास केला तर असं दिसेल की अन्नधान्य पिकांमध्ये राई, राळं, भगर लक्षात ठेवा तुम्ही. याचे मी सांगतो, या पदार्थांचे मार्केटचे रेट जाऊन बघा काय आहे. कुठलाच पदार्थ 50-60-70 रुपयाच्या किलो खाली नाही. गव्हाचं उत्पन्न चॅलेंज आहे तुम्ही तुम्हाला की सर्वसाधारण शेतकऱ्याचं 9 ते 12 क्विंटलच्या पुढे नाही. आणि जे लोक 15-16 क्विंटल उत्पन्न काढतायत त्यांचा खर्च किती येते बघा, आणि त्यांचं पाणी किती येते बघा. गहू कशासाठी घेतो मला समजत नाही. आपण गव्हाचं 70% उत्पादन उत्तरेतल्या 26 जिल्ह्यांमध्ये आहे, पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न UP-च्या. त्याला भाव देऊ लागलो आम्ही 1650-1700 रुपये. म्हणजे तुम्ही पटकली तरी तुम्हाला 2000 पुढे भाव मिळणार नाही. त्यांच्या एवढं पाणी तुमच्याकडे नाही, मग करता कशाला? त्याला पर्याय तुम्हाला शोधावं लागतील पिकांना. मग ही पिकं जी मी सांगितले याचे भाव बघा. आणि याला तेवढं खत लागणार आहे का राई राळ भगरला? जे केमिकल टाकावं लागेल का वावरात? नाही टाकावं लागणार. डाळीमध्ये मुगी होती आपल्याकडं बारीक, अशी चिटकून राहायची ती एका बाजूला, मूग आणि मुगी होती, मुगी बारीक राहते. अजून ते लातूरमध्ये बी शिल्लक आहे, जालन्यात बी शिल्लक आहे, सोयगावमध्ये आहे. हां काठीमूग आहे का बी आहे का शिल्लक? बाजारात भाव काय पाहा बरं त्याचा. हां सध्या भाव आहे, त्याचा फायदा काय आहे? काही नाही, अशी मूठभर भिजत टाकतं ते भगुण्यामध्ये, सकाळी पाणी पिले तर तुम्हाला ॲसिडिटी नेईन, पोटदुखी नेईन, 12 भानगडी नेईन, सर्दी नेईन, काहीच होत नाही. ते औषध त्याच्यावरचं औषध मुंबईत विकू लागलं. ते आयुर्वेदिक सेंटर केले ना मोठे मोठ्या लोकांनी, खूप मोठाले बॅनर आहे त्यांचे, पोद्दारपासून सगळे लोक आहे त्याच्यात. तर तू एक ग्लास प्यायला द्यायचे 140 रुपये घेतात ते, त्यांना अक्कली विकायची पण आपल्याला नाही राहिली सांभाळून ठेवायची. कुळीत कुलगे भाव काय? भाव काय सांगा मला, पायाला आहे का नाही? ते नाही आहे हे तर मला माहिती आहे ना. आता हे नॉर्मल रेट सांगितले बरं का, आज जाधवचे रेट परत सांगणार मी तुम्हाला.
तेलबियांमध्ये करडी, तीळ, जवस, गावरान भुईमूग हे सगळे जे बी आहे तेलाचं, हे सगळं कच्च्या घाण्यावर कोल्ड प्रेस पद्धतीने याचं तेल तयार केलं जातं. हरभऱ्यासह डाळी घेऊ शकता तुम्ही, तुरही घेऊ शकता, तुरही घ्यायला हरकत नाही. पण जर हे पदार्थ तुम्ही सेंद्रिय केले तर याचे भाव काय आहेत? सेंद्रिय डाळीचा भाव काय? 200 रुपये किलो, 150 रुपये किलो. सेंद्रिय नाचणी 300 रुपये किलो. सेंद्रिय भगर 200 रुपये किलो. सेंद्रिय मुगीन, कुळत आणि मसूर सगळे 150 रुपयाचे पुढं. आता भूविकास बँकेची निवडणूक झाली होती आपल्याकडे एकदा, आणि मी होतो ॲडिशनल रिटर्निंग ऑफिसर निवडणुकीचा. शेखनाथ जाधवनं SDPCO चालू केला होता चिकलठाण्याला, आणि त्यावेळेला मोबाईल एवढे रेंज चालायची नाही चिकलठाण्यात. मग मला ते रिपोर्टिंग करायचं राहिलं, मी ठोकला मुक्काम तिथं चिकलठाण्याला. म्हणलं कोणी पण या नंबरवर फोन करा, म्हणजे मला रिपोर्ट करता येईल तहसीलदारला किंवा डिप्टी कलेक्टरला फोन करता येईल. म्हणून तिथं मुक्काम ठोकला मी. तर थोड्या वेळाने शेखनाथ आला, मला म्हणे साहेब तुम्ही मध्ये बसा. म्हणजे का बरं? म्हणजे काय ते गिराईक तुम्हाला पाहून येईन म्हणे, त्यांना बोलावं लागतं म्हणे, खाजगी बोलावं लागतं लोकांना काही. आणि नेमकं असं 6-7 जूनला निवडणूक होती, पाऊस पडलेला होता. मग त्या काळ्या काचेच्या मागं बसलो मी. माझं फार त्या दिवशी फार मोठं प्रशिक्षण झालं माझं. लोक काय बोलायचे फोनवर? नाचणवेलच्या पाहुण्याकडून काम होईल का? बरडीच्या पाहुण्याकडून काम होईल का? उधार बी घ्यायसाठी लग्गाला म्हणजे कनेक्शन लावणे एवढं एकच काम लोकांना शिल्लक होतं. हॅलो काय जनता आहे आपली आणि काय भाऊबंद आहे मला आपली, अरे 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 काही करणे. आणि मी कृषी अधिकारी, लोकं ब्यासाठी परेशान. 80% लोकं कुठंतरी उधारीत खत जमल का, बी जमल का, या विवंचनेत फोन लावायचे. आणि ते महागडं बी असं काय झालं आपलं? आपल्याकडे जी उतरण होती मटक्याची, त्यातलं बी गेलं कुठं? त्याची किंमत काय आहे? आणि त्याला त्याची किंमत तुम्ही ठेवली नाही, ते कौशल्य आपण नष्ट केलं म्हणून आपण नष्ट झालो. हे नष्ट का झालं? तर याची ऑर्गनाईज बाजारपेठ आपल्याकडं नव्हती, याच्या विक्रीची व्यवस्था नव्हती. मग ह्या चळवळीतून आपण काय करतो आहे? याची लावण्याची, याच्या विक्रीची, याच्या तंत्रज्ञानाची आणि तुमच्यासोबत राहण्याची पूर्ण गॅरंटी घेऊन तुम्हाला हे मी सांगणार आहे. जे आमच्यासारखे शेतकरी आहे, ज्याला वावरातून आलं काय नाही कळलं काय, 7.5 नको पैसे घालायला नको सांगू, बरोबर आहे ताडी. अशा शेतकऱ्यांनी 100% शेती अशा मार्गाकडे वळवावी. जे बाकी तुमच्यासारखे शेतकरी आहे त्याचं 10-15 एकर वावर आहे, त्यानं ते अडीच म्हणतात, मी 3-4 एकर वावर आमच्याकडे द्या म्हणून सांगतो. 4 एकर आमच्या पद्धतीने, बाकी चाललं आहे तुमचं दुकान. तुमच्याकडे 100% एरियाला पुरेल असं पाणी आहे का? नाही आहे. पाऊस पडल्याची गॅरंटी आहे का? नाही आहे. ह्या सगळ्या महाग शेतीतून उत्पन्न मिळेल याची गॅरंटी आहे का? नाही आहे. मग तुम्हाला आज जो पैसा मिळतो याच्यापेक्षा एकरी जास्त पैसा मिळून देण्याची मी खात्री देतो. शेती मी सांगतो त्या पद्धतीने करा. बाहेरून खताचा दाणा आणायचा नाही, बाहेरून कुठलंही विष विकत आणून वावरात फवारायचं नाही. आणि खरीपापासून पूर्ण रब्बी न उन्हाळीपर्यंत आम्ही सांगतो त्या पद्धतीने 4 एकरवर शेती करायची. कमीत कमी एक गाय दरवाज्यात असली पाहिजे, तर याच्यात या नाही देऊ नका. जे एकूण क्षेत्र आहे त्याच्या 10% चारा पीक घ्यावंच लागेल, गाईच्या चाऱ्याची व्यवस्था करावं लागेल. आणि आता ते सायलेजचं टेक्निक सगळ्यात जमून गेलं मुरघासाचं, त्यामुळे ती चिंता नाही राहिली चाऱ्याची. जरा सगळं आफ्रिकन टॉल लावलं 20 गुंठे, एका गाईची 6 महिन्याची व्यवस्था होऊन जाते कुट्टी करून. आणि वर्षातून 3 वेळा ताग लावावा लागेल तुम्हाला, पहिल्यांदा 20 गुंठ्यावर, नंतर 10 गुंठ्यावर, नंतर परत 10 गुंठ्यावर. हा कशासाठी? तर जगामध्ये जे काही तंत्र आहे सेंद्रिय शेतीचे, त्याच्यातलं सगळ्यात उत्कृष्ट खत तयार करण्याचं तंत्र हे बायोडायनॅमिक पद्धतीचं आहे. ह्याच्यामध्ये सूर्याच्या ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे. मी तुमच्याशी बोलतो, ही ऊर्जा का कुठून आलेली आहे? ही भाकर खाऊन आली? भाकर कुठून आली? सूर्याच्या प्रकाशातून आली. पैसा काय आहे? तर ह्या सूर्याच्या ऊर्जेपासून तयार झालेली संपत्ती ज्यांनी जास्तीत जास्त दाबली त्याच्याकडे पैसा जास्तीत जास्त आहे. कुबेर तो एकच आहे, त्याचे मापटे आहे बाकीची सगळी. ही सगळी जोर आपला, आपले घर, आपले दार, आपल्या गाड्या, ही सगळी त्याची देणे. हे जे मगाशी तुम्हाला मी सांगत होतो की एवढे झाडं तयार झाले आणि ते खाली दबले,
पृथ्वीची उलथापालथ झाली, त्यावेळेला ते खाली दबले आणि ऑक्सिजन नसल्यामुळे ते तसेच राहिले. त्याचं झालं पेट्रोल, कार्बनिक आहे सगळं, कार्बन मोनॉक्साईड निघतो ते जाळल्यावर, आणि ते बाहेर काढलं आपण आणि ते मोटरसायकल टाकून बाहेर फिरतो. म्हणजे जो राक्षस बंद करून पृथ्वीच्या पोटात कोंडलेला होता तो मोकळा केलेला आहे आपण. मग आपली पुढची जबाबदारी आता की त्याला त्यांनी जे हवामान बदल घडवणं लावलं बाहेर काढल्यानंतर पेट्रोलनी डिझेलनी गॅसनी, ते त्याला विरोध करून शेती कशी करायची, त्याला ॲडजस्ट करून शेती कशी करायची, ही नवीन काळातली शेती आहे. ती मग परिजात प्रतिपूर्ती परिपूर्तीच्या माध्यमातून करा नाही तर पोखराच्या माध्यमातून करा, याच पद्धतीने शेती करावं लागेल तुम्हाला. वीस गुंठेच्या वेळेला ताक तुम्ही लावता, तो फुलऱ्यात आल्यावर त्याची कुट्टी करून घ्यायची, गाईचं शेण, वावरातला काडी कचरा, गाजर गवता सगट, काही काही झाडाचा पालापाचोळा, त्यात मारुक आहे, एरंड आहे, लिंब आहे, या सगळ्यांचा पाला, हे सगळे थरावर थर देऊन त्याचं तंत्र शिकून घ्यायचं, खत तयार करायचं. आणि ह्या वीस गुंठ्यापासून तुम्ही 6 एकरचं खत आरामात तयार करू शकता, बाहेरून खत आणू नका. सुरुवातीलाच तुम्हाला काय जे खत वापरावं लागेल ते वापरावं लागेल, पण एकदा तुम्ही सायकल बसवली तर हे 4 एकर बाबत बेफिकीर राहा तुम्ही, बाहेरून काहीच आणायचं नाही. बी कुठलं घ्यायचं याच्यापैकी ते अजय दादाच्या भाऊसाहेब पाटलांच्या संपर्कात राहा. बी कुठून मिळवायचं, आता बियाण्याची बँक त्या बाईने कशी केली अकोले तालुक्यातल्या, हे TV वर बऱ्याच वेळा पाहिलं तुम्ही. पण आता आपल्या डोक्यात प्लॅन असेल की आपण रामेश्वरला जाऊन येऊ, सिंगापूरला जाऊन येऊ, हरिद्वारला जाऊ, कुंभाला जाऊ, तसं ते अकोल्याचं ते बी पाहायला जायचा कार्यक्रम ठेवा. अजय जाधव आटेगावमध्ये कुठाना करतो त्याला विचारा, हे किती बी आहे याच्यातलं, किती आणावं लागेल बाहेरून, तुमची श्रीमंती कशी मोजली जाईल, तुम्ही श्रीमंत काय, तुमच्याकडं काही विकत घ्यायला पैसे म्हणून होणार आहे का इथून पुढं, नाही. तुमच्याकडं नैसर्गिक साधनं सांभाळण्याचीचं कौशल्य किती आणि हे बी तुमच्याकडं किती शिल्लक आहे याच्यावरून तुमची श्रीमंती ठरणार आहे. कारण तेलबियांमध्ये जर सेंद्रिय जवसाचं तेल तुम्ही तयार करू शकले, जवसाचं उत्पन्न किती आहे काय करला, 2 क्विंटल आलं असं समजा, 1.5 क्विंटल आलं असं समजू, तेलाचा भाव काय आहे जवसाच्या, 1900 होलसेलला 1100 रुपये, 50% तेल आहे. समजा 60 किलो तेल मिळालं तर किती पैसे मिळतात, जे 1.25 क्विंटल झालं आणि त्याचं तेल तुम्ही स्वतः तयार केलं तर 60,000 रुपये. मी ज्या पद्धतीने मग तुम्हाला 4 एकर शेती करायला सांगतो ती एका वर्षासाठी नाही, पहिल्या वर्षी रजिस्ट्रेशन करायचं सेंद्रिय शेतीसाठी आणि 4 एकर येत्या 3 वर्षात पूर्ण रजिस्टर झालं पाहिजे आपलं. ह्या रजिस्टर्ड वावरात जर तुम्ही जवस पेरली आणि त्याचं तेल विक्रीला काढलं तर ते 3500 रुपये लिटर. 2 क्विंटल तेल काढलं, 2 क्विंटल जवस काढली, 1 क्विंटल तेल झालं तर 3.5 लाख रुपयाचं आहे. जर तेलबियाची शेती केली तर कोल्ड प्रेस पद्धतीने तेल काढायला 1.5-2 लाख रुपयाचं मशीन लागतं. त्या प्रकल्पाला आमची सबसिडी 50%. तुमची जागा शेड इतर साधनं त्यांची किंमत होती 7.5 लाख रुपये, सबसिडी निघती 4 लाखापर्यंत. मशीन आहे 1.5-2 लाखाचं, हा विचार कधी केला नाही आपण. तुमच्या विचाराची दिशा बदला, मला माझं वावर सेंद्रिय करायचं, माझा माल इथंच विकायचा, सेंद्रिय पद्धतीने विकायचा, माझं शेत सर्टिफाईड असलं पाहिजे. मी ज्या गिरायकाचं नाव सांगितलं तुम्हाला काल मला भेटलेल्या, तो भारतातला प्रसिद्ध हिरो आहे पिक्चरमधला. आणि अशी लिस्ट आहे कॅन्सर झालेल्या लोकांची, युवराज सिंगपासून तुम्ही पंजाबमधून सुरू झालेल्या ट्रेनचं उदाहरण पाहता. आपल्याला जास्त काही करणं नाही. कन्नड तालुक्यातल्या 5-6 हजार एकर लोक 5-6 हजार लोकांनी 2-4 एकर वावर वेगळं काढायचं, 20 हजार एकर शेती वेगळ्या पद्धतीने करायची. किती एकर वावर आहे कन्नडचं, शिवार किती आहे ताडे पाटील सांगा बरं, विधानसभेचं नका सांगू, फक्त कन्नड तालुक्यात सांगा. तुमच्या विधानसभेचं पण मला माहिती आहे, पण तुम्ही फक्त कन्नडचं सांगा किती एकर वावर आहे, कोणाला माहिती आहे कन्नडचं वावर किती एकर, 2.5 लाख एकर आहे. 2.5 लाख एकरपैकी 20 हजार एकर शेती बाजूला काढायची, सोपं आहे का अवघड आहे का? जर लोकांना थोडं जरी सेन्सिटिव्ह असतील आणि हा विषय तुम्ही समजून घेतला आणि सांगितला तर माझ्या अंदाजाने 50 हजार एकरचे लोक पहिल्याच वर्षी तयार व्हायला पाहिजे. हा विषय नीट समजून सांगितला पाहिजे म्हणून एवढ्या विस्ताराने मी तुमच्याशी बोललो. सोयाबीनचं प्रोसेसिंग हे सॉल्वंट प्रोसेसिंग आहे, त्याचं तंत्र आपल्याकडं नाही. मक्याचं प्रोसेसिंग 250 प्रकारांनी होतं,
भांडवली गुंतवणूक 200 करोडच्या पुढं आपण करू शकत नाही. कापसाची फॅक्टरी त्या लूम्स तयार करण्याला गुंतवणूक लागते 600 कोटी, आपण करू शकत नाही. मग दुसऱ्याच्या फॅक्टरी चालवण्यासाठी आम्ही शेती का करायची? माझं तेल माझी तेल बी त्याची गाणी गावात, एम्प्लॉय माझा माणूस होईल. इंग्रजांनी 12 बलुतेदार सिस्टीम मोडून काढली आपली, त्यात शेती कोलॅप्स झाली, म्हणून सोन्याचं धूर निघणं बंद झालं. डाळीचे मशीन्स 65,000 आहेत, नका ना मोठ्याला टाकू, छोटी मशीन घ्या 70-80 हजाराची. 3 लाखाचा प्रकल्प करा, 1.5 लाख रुपये काढून घ्या त्याच्यातले. म्हणजे काही उलटे धंदे करा नाही म्हणत मी, तेवढा खर्च येतो आपल्याला. मशीन फुकट निघते, सगळ्या योजनांमध्ये मशीन फुकट निघते. म्हणजे आता अभिनव भारत कसं चालवायचं बघा तुम्ही, या पद्धतीने चालवा. छोटे छोटे प्रकल्प करा, उगीच सबसिडी मिळते म्हणून मोठं काही करू नका. वैयक्तिक मला काय करता येईल? माझ्यासोबत 4 लोक नीट आहे का? आपलं तर समाज इतका बिघडला की एखाद्या माणसाच्या कानाला लागाव, भाऊ काय चाललं काय नाही तुझं, तो कुठं आहे, ए त्याचं काय खरं आहे. जे कोणी चांगलं बोलतानाच दिसे ना, इतका समाज आपला एकमेकांबद्दल वाईट मतं झाले आपले. ह्याचा सगळ्याचे कारण आर्थिक आहे. एक तर ईर्ष्या आहे, नाही तर हताशा आहे, दोन गोष्टींनी ग्रासला आपल्याला. ह्याच्यातून बाहेर यायचं असेल तर शेतातलं वीज बाहेर काढा, मनातलं वीज बाहेर काढा, समाजातलं वीज बाहेर काढा आणि या पद्धतीच्या शेतीला लागा. धन्यवाद. राम राम.